अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी ऐसा है श्री अंबा माता की जय। श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला उद्या देवीचं टाक घट कसं उचलावे, आज कसे घट उचलावे, त्याचा अभिषेक कसा करावा, श्री सुक्त पुरुष सुक्त कोणता मंत्र म्हणावा आणि घट स्थापना आपण केल्यावर जे घट असेल धन असेल ते कुठं ठेवायचं काय करायचं याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। 9 दिवस आपण उपवास करतो, तपास उपवास करतो आणि सप्तशती असेल सगळ्या गोष्टी आपण वाचन करत असतो, ब्रह्मचर्याचं पालन करून 9 दिवस सगळ्या गोष्टी करत असतो। पण 9व्या दिवशी आपण जेव्हा घटस्थापना करतो तेव्हा खूप मनोभावे करत असतो, पण घटस्थापना जेव्हा उठते ते जे धन आहे ते काही काहींचं धन हे मला लोकांच्या डिवायडरवर दिसतं, रोडवर दिसतं, काही काहींचं पाण्यामध्ये दिसतं, कोण कशामध्ये टाकतं, तसं करू नका। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सगळ्या गोष्टीला महत्व आहे आणि हिंदू संस्कृतीनुसार आपण आपली काळजी घेतली पाहिजे। 9 दिवस तुम्ही त्याचं पालन पोषण करता, 9 दिवस पाणी टाकता, सगळं करता आणि 9व्या दिवशी ते धन डिवायडरवर रस्त्यावर दिसतं मला, खूप वेळेस बघितलं मी डिवायडरवर रस्त्यावर। 9 दिवस आरती वाद सगळं करता आणि नंतर दसऱ्यानंतर ते डिवायडरवर दिसतं, तसं करू नका। ते धन म्हणजे आपली लक्ष्मी आहे, ज्यांचं धन जास्त त्यांच्या घरात लक्ष्मी अखंड वाहणार आहे पुढं, म्हणून त्याची जी प्रत्येक गोष्टीची वेळ असते, प्रत्येक गोष्टीच्या नियमाप्रमाणे शास्त्रानुसार त्याची विल्हेवाट आहे ती लावायला पाहिजे असते। सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊया, आज ज्यांच्याकडे देवी आहे देवीचा असेल तर त्यांचा उपास आहे ते आज सुटता, ज्यांच्याकडे बालाजी महाराज आहे त्यांचे उपास उद्या सुटता। तर देवीचा अभिषेक कधी करावा, आज 9वी माळ घालायची आहे, 9वी माळ घातल्यानंतर आपण 9वी माळ घातल्यानंतर आपण आरती वाद नैवेद्य सगळा करायचा आहे, ते केल्यानंतर ज्यांच्याकडे देवी आहे त्यांचं सांगतो नैवेद्य 9वी माळ घाला, 9वी माळ घातल्यानंतर नैवेद्य आरती सगळं करायचं आहे म्हणजे आपले आज उपास सुटता। उपास आरतीमध्ये सगळ्या 5 आरत्या घ्यायच्या आहे, गणपतीची आरती बाकी 4 आरत्या देवीच्या घेऊ शकता। शेवटची 5वी आरती ही अश्विन शुद्ध पक्षी ही शेवटची आरती घ्यायची आणि असं म्हणायचं की 9वीच्या दिवशी 9 दिवसाचे पारायण आणि 10वीच्या दिवशी आंबा निघे सिलामण असं म्हटल्यानंतर घट थोडे हलवायचे आहे, घट फक्त हलवायचे तसेच ठेवायचे, देवी घटी तशीच ठेवायची, त्यांची देवी पण असेल तशीच ठेवायची। उद्या दसऱ्याच्या दिवशी काय करायचं, देवी आहे देवीचा अभिषेक करावा, देवीच्या टाकाचा अभिषेक करावा, श्री सुक्त पुरुष सुक्त पंचामृतने देवीचा अभिषेक करावा आणि देवी मूळ स्थानावर ठेवून द्यायची, जिथं देवघरामध्ये आपण जिथं देवी ठेवतो तिथं देवी ठेवून द्यायची। उद्या आमचा पण उद्या उपास सुटतो तर आम्ही उद्याच अभिषेक करणार आहे, कारण की 9 दिवसाच्या 9 माळी असतात, 9 माळी आज घातल्या गेल्या पाहिजे। काही काही जण आजच अभिषेक करतात, आज कसं का अभिषेक चालणार आहे, आज नाही चालणार ना, आज 9 माळ घालणार, आज पूर्ण आपण देवीची आरती करणार आहोत, सगळ्या गोष्टी करणार आहोत, म्हणून आज अभिषेक आज नाही करायचा, अभिषेक उद्या करायचा, उद्या दसऱ्याच्या दिवशी सकाळी। तर 9 दिवसामध्ये आपण 9 माळी घातलेल्या आहे, त्या 9 माळीचं करायचं काय, त्या 9 माळी उद्या दिवसभर तसंच ठेवायच्या, आपण परवा दिवशी त्या 9 माळी आपल्या झाडामध्ये त्याचं खत करू शकता, आपल्या झाडामध्ये आपण ते टाकू शकता। आपण जेव्हा उद्या दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी देवीच्या दर्शनाला जाणार तेव्हा जे आलेलं धन असेल ते धन परत सोनं आपट्याची पानं 3 आपट्याची पानं धन ते सोबत आपण देवी आईला अर्पण करायचं, आपल्या कुलदेवतेला अर्पण करायचं। आमचं बालाजी महाराज कुलदेवता आहे तर आम्ही बालाजी महाराजांना एक पत्र लिहित असतो, तुम्ही पण पत्र लिहू शकता। पहिले देवाला पत्र लिहायची, आजकाल तर सोशल मीडिया आहे, मेल सगळ्या गोष्टी, पण आम्ही आज पण बालाजी महाराजांना पत्र लिहितो हाताने, बालाजी महाराजांना घराबद्दल सगळं सांगायचं। तुम्ही पण देवीला पत्र लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे, लिहू शकता पत्र, आपली कुलदेवत यांना पत्र लिहायचं। पत्र लिहिणं म्हणजे काय असतं, एक वही पांढरा पेज घ्या, पत्रामध्ये असं लिहायचं की आपल्या घरामध्ये काय चालू आहे ते बालाजी महाराजांना सांगायचं की आमच्या घरामध्ये सुख शांती समाधान तुमच्या आशीर्वादाने
खूप चांगलं चालू आहे, घरात हे चालू आहे, ते चालू आहे, सगळ्या गोष्टी आम्ही बालाजी महाराजांना लिहून आणि ते पत्र बालाजी महाराजांच्या चरणाजवळ आम्ही ठेवत असतो। ही आमची परंपरा आहे, कारण की बालाजी महाराजांना कॉन्टॅक्ट म्हणण्यापेक्षा बोलणं त्याच्यातून नसतं। बालाजी महाराजांना लिहितो आम्ही की बालाजी महाराज संप्रेम नमस्कार, ह्या वर्षी असं पीक आलं, या वर्षी तसं आलं, या वर्षी असं बदल झाला, या वर्षी तसा बदल झाला, घरामध्ये सुख शांती समाधान सगळं व्यवस्थित आहे, तुमचा आशीर्वाद आम्हाला लाभू द्या असं आम्ही म्हणतो। आणि दसऱ्याच्या दिवशी आम्ही बालाजी महाराजांना पत्र ठेवतो। ते जे धन आलेलं असतं धन, ते दसरा झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी ते धन आपल्या झाडाला टाकून द्यायचं। ते जे पाणी ठेवलेलं आहे पाणी आपल्या झाडाला टाकून द्यायचं, म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी करायचं आहे। नऊ दिवस आपण ज्या माळी घातल्या त्या दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्या माळी त्याचं खत झाडाला टाकून द्यायचं। जे धन आलेलं आहे ते धन ते पण झाडाला टाकू शकता किंवा त्याचा रस घेऊ शकता, पण रस घेण्यापेक्षा तुम्ही ते झाडाला टाकू शकता। ती माती आहे, माती माती म्हणजे आपलं धन आहे, ते आपल्या घराचं संरक्षण करण्यासाठी दसरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते माती आपल्या घराच्या चारही कोपऱ्यामध्ये माती थोडी थोडी टाकायची आणि झाडाला पूर्ण माती टाकून द्यायची। घट जेव्हा आपण हलो ना तेव्हा मंत्र म्हणून आपण घट हलवायचे, स्क्रीनवर मी आपल्याला मंत्र टाकेल, ते मंत्र घट हलवायचे आणि त्याप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी करायचे आहे। जेव्हा आपण घटस्थापना करतो तेव्हा आपण अभिषेक करतो, बरोबर आहे, तसंच घटस्थापन जेव्हा घट आपल्याला हलवायचे आहे तेव्हा आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे दसऱ्याला आपण श्री सुक्त पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करावा। त्याच्याबरोबर जेव्हा घटस्थापना देवी घटावर असते, तांदळावर देवी असते, ते तांदूळ काय करायचे, ते तांदूळ स्वच्छ करून ते तांदूळ तुम्ही खाण्यामध्ये तांदूळ घेऊ शकता। खाण्यामध्ये घ्यायचे तांदूळ, भात असेल, खिचडी असेल, त्याप्रमाणे घेऊ शकता। आम्ही तसंच करतो, प्रत्येक गोष्ट आहे तशी चांगल्या पद्धतीने व्यवस्था करावी। आता पानं असेल, पानं ठेवतो आपण घटावर किंवा त्याचा तांबूल तयार करायचा। तांबूल म्हणजे काय, खूप लोकांना माहीतच नाही तांबूल म्हणजे काय। पानं असेल, पानाचा विडा सगळे एकत्र करायचा, मिक्सरमध्ये एकत्र करून आपण किंवा खलबत्त्यामध्ये एकत्र करून त्याचा पानाचा तांबूल करावा, तो प्रसाद सगळ्यांनी घ्यावा। सुपारी पण बारीक करून तो प्रसाद सगळ्यांनी घ्यावा। जे शंख घंटी आपण खाली काढली आहे ती शंख घंटी व्यवस्थित देवघरामध्ये ठेवून द्यायची। म्हणून ज्यांचा आज उपास सोडत असेल त्यांनी नववी माळ घालावा, नैवेद्य आरती सगळं करा, उद्या सकाळी तुम्ही सगळ्यांनी अभिषेक करावा। जर जमलं तर उद्या सकाळी आमच्या घरी बालाजी महाराजांचा पवमानाचा अभिषेक आहे, तसा व्हिडिओ काढून मी अवश्य तुम्हाला पाठवेल, तसा अभिषेक करावा। कारण की नऊ दिवस देवी आई, आता देवी आई उद्या अभिषेक केल्यानंतर देवी आई आपल्या घटी व्यवस्थित ठेवून द्यायची, कारण की नऊ दिवस आई निद्रावस्थेत असते पुढं। मग त्याच्यामुळं एकदा अभिषेक करून ठेवल्यानंतर देव घरामध्ये देवीचा टाक ठेवून द्यायचा, नंतर हात लावायचं काम नाही। तर खूप जण म्हणणार मग पौर्णिमेपर्यंत पूजा करायची नाही का, तसा व्हिडिओ करणार आहे, त्यामुळे काळजी करू नका। पूर्ण हिंदू संस्कृतीप्रमाणे हिंदू शास्त्राप्रमाणे पूर्ण माहिती आपल्याला सांगितली जाईल, म्हणून या पद्धतीने पूर्ण या गोष्टी करू शकता। झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो, श्री स्वामी समर्थ।